रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे यांचे रवींद्र मिनी स्टोर आपल्या सेवेत। खास दिवाळी निमित्त सर्व मिनी स्टोर मध्ये 50% डिस्काउंट तसेच भरपूर व्हरायटीची धूम। आजच जवळच्या रवींद्र मिनी स्टोरला भेट द्या, तोच दर तीच सेवा। रवींद्र मिनी स्टोरचा माल कोणत्याही शाखेमध्ये चेंज करू शकता। बेडक्याळ विठ्ठल मंदिर परिसरात सीसी कॉन्क्रीट कामाचा शुभारंभ। जिल्हा पंचायत सदस्य सुदर्शन खोत यांचे विशेष प्रयत्न। बेडक्याळ आर्गे गल्ली परिसरात श्री विठ्ठल रखुमाई मंदिर परिसरात सीसी कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला। या कामासाठी नेज जिल्हा पंचायत सदस्य सुदर्शन खोत यांच्या विशेष प्रयत्नाने जिल्हा पंचायत 15व्या हनकाशू आयोगातून 3,80,000 निधी मंजूर केला आहे। या कामाचा शुभारंभ ज्येष्ठ नेते गोपाळदादा पाटील, बाबासाहेब खोत, दत्त साखरेचे संचालक इंद्रजित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सुदर्शन खोत यांच्या हस्ते कुदळ मारून करण्यात आला। प्रारंभी श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात भूमिपूजन माजी ग्रामपंचायत अध्यक्ष शंकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी जबारचे संचालक अशोक नारे, इंद्रजित पाटील, डॉक्टर राजेंद्र जोशी, सुनील पोद्दार, अशोक आर्गे, सीताराम आंबोळे यांनी श्रीफळ वाढवलं। युवा नेते संजय पाटील, पिंटू आर्गे, सागर केसकर, सचिन पाटील, अशोक पाटील, महावीर पाटील, दादासो पाटील, अनिल देसाई, धनाजी मोरे, तुकाराम देसाई, पंढरीनाथ काकडे, ताजुद्दीन मुल्ला यांनी कुदळ मारून कामाचा शुभारंभ केला। कार्यक्रमास शमनेवाडी ग्रामपंचायत माजी अध्यक्ष सुरेश खोत, धीरज आर्गे, रवींद्र जनवाडे, चंदू काकडे, बाळासाहेब भोंगळे, महेश काकडे, तानाजी आर्गे, धनाजी आर्गे, रवी आर्गे, उमेश आर्गे, धीरज सावंत, राजू माळी यांच्यासह वारकरी गजमुख मित्र मंडळाचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते। इवत्तु बेडकेहाळ ग्रामद ई ओंदु विठ्ठल रुक्माई मंदिरद परिसरदल्लि नन्न जिल्ला पंचायतिय 15ने हणकासु योजनेय अडियल्लि ಕಾಂಕ್ರೀಟ್ ಹಾಕುವ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ಕೆ ನಾವು ಇವತ್ತು ಎಲ್ಲ ಬೇಡಿಕೆ ಗ್ರಾಮದ ಎಲ್ಲ ಒಂದು ಮುಖಂಡರು, ಒಂದು ವಿಠ್ಠಲ್ ರುಕ್ಮಾಯಿ ಮಂದಿರದ ಎಲ್ಲ ಕಮಿಟಿಯ ಸದಸ್ಯರು, ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿಯ ಸದಸ್ಯರೆಲ್ಲ ಕೂಡಿಕೊಂಡು ಇವತ್ತು ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಕಳೆದ ಒಂದು ಹಾಗೂ ಒಂದೂವರೆ ವರ್ಷಗಳಿಂದ ಈ ಬೇಡಿಕೆ ಗ್ರಾಮದ ಎಲ್ಲ ಒಂದು ಮುಖಂಡರಾಗಲಿ, ಈ ಕಮಿಟಿಯವರಾಗಲಿ ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಭಕ್ತ ಮಂಡಳಿಯವರು ಕೂಡಿ ನನಗೆ ಭೇಟಿಯಾಗಿ ಈ ಒಂದು ಪರಿಸರದಲ್ಲಿ ಈ ರೀತಿಯ ಒಂದು ಕಾರ್ಯ ಆಗಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಮನವಿಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದರು। ಅದಕ್ಕೆ ಸ್ಪಂದಿಸಿ ಮೊನ್ನೆ ಏನೋ ಒಂದು 15ನೇ ಹಣಕಾಸು ಯೋಜನೆ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಗ್ರ್ಯಾಂಟ್ ಬಂತು। ಆ ಗ್ರ್ಯಾಂಟ್ನಲ್ಲಿ ಸುಮಾರು 380,000 ರೂಪಾಯಿಗಳನ್ನು ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ಕಾಗಿ ನಾನು ಮೀಸಲಿಟ್ಟಿದ್ದೀನಿ। ಇವತ್ತು ಅದನ್ನು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ದೀವಿ। ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಸನ್ಮಾನನೀಯ ಮಾಜಿ ಸಂಸದರಾದಂಥ ಪ್ರಕಾಶ್ ಹುಕ್ಕೇರಿ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಸದಲಗಾದ ಯುವ ಶಾಸಕರಾದಂತಹ ಗಣೇಶನ ಹುಕ್ಕೇರಿ ಅವರ ಒಂದು ಆಶೀರ್ವಾದ ಇದೆ। ಅವರ ಒಂದು ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ, ದೇವರ ಒಂದು ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಬಂತು ಈ ಬೇಡಿಕೆ ಗ್ರಾಮದ ಎಲ್ಲ ಒಂದು ಮುಖಂಡರ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಇವತ್ತು ಅವರ ಒಂದು ಸಮ್ಮುಖದಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯವನ್ನು ನಾವು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತೇವೆ। ಮಹಾನ್ ಕರೆ ನಿಮ್ಮ ಸಟಿ ಬೇಡಿಕೆ ಹುಣ್ಣ ಕೃಷ್ಣ ಅರ್ಗೆ।